नमस्कार, जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। अगदी सहजरित्या उपलब्ध होणारा आयुर्वेदाचा हा जबरदस्त घटक एक चिमूटभर एक ग्लास पाण्यामध्ये टाकून सांगितलेल्या पद्धतीनं हा उपाय करा। कसल्याही प्रकारची तुमची पाठदुखीची समस्या असेल, मणक्यामध्ये गॅप सांगितलेला असेल तुम्हाला, हाडं ठिसूळ झालेले असतील किंवा सांध्यांमधलं वंगण कमी झालेलं असेल किंवा सांध्यांमधली जी गादी असते किंवा मणक्यामधली जी गादी असते ती पातळ झालेली असेल किंवा दबलेली असेल असं सांगितलेलं असेल, तर ती पूर्णपणे निघून जाईल। कारण याच्यामध्ये अत्यंत नैसर्गिक असा कॅल्शियम वाढवणारा घटक आहे, कार्टिलेज, सांध्यांमधलं कार्टिलेज वाढवणारा घटक आहे, म्हणजे गादीची झीज भरून काढणारा घटक आहे। आणि त्यामुळं पाठीच्या वेदना, कमरेच्या वेदना, मानेच्या वेदना यांनी पूर्णपणे थांबून जातात। एवढंच नाही तर पुरुषांसाठी तर ही अत्यंत संजीवनी ठरणारी औषधी आहे। पुरुषांमध्ये असणारी कुठल्याही प्रकारची कमजोरी यांनी पूर्णपणे निघून जाते। महिलांसाठी सुद्धा हे अत्यंत उपयुक्त आहे। पुरुषांमध्ये असणारी कमजोरी निघून जाते, शुक्राणूंची संख्यासुद्धा याने जबरदस्त वाढते। कारण शुक्राणूच्या वाढीसाठी आवश्यक असणारे सर्व घटक याच्यामध्ये आहेत आणि त्यामुळं पुरुषांची कमजोरी असेल याने पूर्णपणे निघून जाते। तर हा चमत्कारी घटक अगदी तुमच्या घराशेजारी असणाऱ्या कुठल्याही किराणा दुकानामध्ये सहजरित्या मिळतो, इतका हा सहजरित्या मिळणारा घटक आहे। तर हा घटक कोणता आहे आणि याचा वापर कसा करायचा आहे ते खूप महत्त्वाचं आहे। याचा वापर कसा करायचा ते समजून घेण्यासाठी आणि या उपायाचा 100% लाभ व्हावा म्हणून हा उपाय तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि एक लाईक अवश्य करा। हा जो उपाय मी तुम्हाला सांगत आहे तो आयुर्वेदाचा अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे आणि या उपायाचं वर्णन अष्टांगहृदयम या अत्यंत महत्त्वाच्या आयुर्वेदाच्या ग्रंथामध्ये सुद्धा केलेला आहे। तर हा जो पदार्थ तुम्हाला दिसतो आहे हा सहजरित्या उपलब्ध होणारा पदार्थ आहे, याला खसखस असं म्हणतात। इंग्लिशमध्ये याला पॉपी सीड्स म्हणतात। खसखस किंवा पॉपी सीड्स आपण स्वयंपाकघरामध्ये वापरत असतो, तुम्ही पाहिलेलं असेल। खसखस हा अत्यंत महत्त्वाचा आयुर्वेदिक घटक आहे। याच्यामध्ये फायटो मिनरल्स असतात, ओमेगा 6 फॅटी ॲसिड याच्यामध्ये असतं, व्हिटॅमिन बी असतं याच्यामध्ये, कॅल्शियम असतं, मॅग्नेशियम असतं आणि हे जे सर्व घटक आहेत ते मणक्यामधील गादीची झीज भरून काढण्यासाठी किंवा कुठल्याही सांध्यांमधील गादीची झीज भरून काढण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर याने वेदनासुद्धा कमी होतात, म्हणजे तुम्ही हा उपाय केल्यानंतर 2 दिवसामध्ये तुमच्या पूर्ण प्रकारच्या वेदना, मग पाठीची असेल, कमरेची असेल, मानेची असेल, पूर्णपणे निघून जातं, या वेदना पूर्णपणे थांबून जातात। शिवाय हे डोळ्यांसाठी सुद्धा खूप चांगलं आहे, केसांसाठी सुद्धा खूप याचा चांगला फायदा होतो। म्हणजे याच्यामध्ये जे बायोटिन नावाचा घटक असतो तो केस चांगल्या रीतीने वाढण्यासाठी आणि केसाची गळती कमी करण्यासाठी सुद्धा खूप फायद्याचा असतो। त्याचबरोबर पुरुषांमधील कुठल्याही प्रकारची कमजोरी असेल तर अत्यंत महत्त्वाचा याचा फायदा होतो। मुतखाडा शरीरामध्ये होऊ देत नाही, कारण याच्यामध्ये या पॉपी सीड्समध्ये किंवा या खसखसमध्ये अत्यंत महत्त्वाचा घटक आहे ते म्हणजे ऑक्झिलेट। आणि हे जे ऑक्झिलेट्स असतात ते शरीराला हवं तेवढंच कॅल्शियम तुमच्या शरीरामध्ये अब्सॉर्ब करतात, बाकीचे कॅल्शियम तुमच्या वेस्टेजमधून, टॉयलेटमधून ते बाहेर जातं, त्यामुळं तुमच्या किडनीमध्ये कुठल्याही प्रकारचे स्टोन होत नाहीत। आणि म्हणून हे अत्यंत महत्त्वाचं उपचार आहे, अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे। तर आता बघा याचा वापर कसा करायचा ते अत्यंत महत्त्वाचं आहे। उपाय अशा पद्धतीनं करायचा आहे की सकाळी 1 ग्लासभर आपल्याला गरम पाणी करून घ्यायचं किंवा कोमट पाणी करून घ्यायचं आणि त्यामध्ये 1 चिमूटभर किंवा अगदी 1/2 चमचा त्याच्यामध्ये खसखस आपल्याला टाकायचे आणि त्या पाण्यामध्ये ही खसखस तशीच राहू द्यायची, त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे संध्याकाळपर्यंत। म्हणजे 8 ते 9 तास आपल्याला ते पाण्यामध्ये तसंच राहू द्यायचं आहे, झाकून ठेवायचं आहे। संध्याकाळी आपल्याला हे जे पाणी आहे ते गाळून घ्यायचं आहे, खसखस आपल्याला बाजूला करायची आहे, गाळून घ्यायचं आहे आणि हे जे पाणी खसखसचं तयार होणार आहे ते आपल्याला झोपण्याच्या आधी घ्यायचं आहे। झोपण्याच्या आधी हे घेतल्यामुळे पुरुषांमध्ये असणारी कमजोरी आणि पूर्णपणे निघून जाते, शुक्राणूंची संख्या सुद्धा वाढते। शिवाय तुमच्या शरीरामध्ये नैसर्गिक कॅल्शियम वाढतं, त्याचबरोबर जी गादी असते सांध्यांमध्ये, मग मणक्यामध्ये असेल, सांध्यांमध्ये असेल, ती गादी आणि चांगल्या रीतीनं वाढते आणि वेदनासुद्धा तुमच्या पूर्णपणे निघून जातात। तर झोपण्याच्या आधी आपल्याला जर घेतलं तर टायमिंगसाठी सुद्धा याचा जबरदस्त रिझल्ट मिळतो, तुम्ही करून बघा, तुम्हाला पहिल्या दिवसापासून याचा फायदा मिळतो। तर हा उपाय किती दिवस करायचा आहे, तर मणक्यातला गॅप असेल किंवा हाडांची कमजोरी असेल तर सलग 11 दिवस हा उपाय करायचा आहे। संध्याकाळी आपल्याला हा उपाय करायचा आहे, म्हणजे सकाळी भिजत टाकायचं आहे गरम पाण्यामध्ये, संध्याकाळी झोपण्याच्या आधी हे गाळून घ्यायचं आहे आणि हे गाळून घेतलेलं पाणी संध्याकाळी प्यायचं आहे। टायमिंगसाठी सुद्धा आपल्याला हा 11 ते 20 दिवस हा उपाय करायचा आहे। तुम्ही उपाय करून बघा, कुठल्याही प्रकारची समस्या याने खात्रीशीरपणे निघून जाते।
तर हा उपाय तुम्ही अवश्य करा, ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत अवश्य शेअर करा। सहजरित्या करता येणारा, सहजरित्या उपलब्ध असणारा घटक आहे। धन्यवाद।